विकास समाजांमध्ये चर्चा तर होणार आहेत ह्या चर्चेमध्ये आमच्याबरोबर पुन्हा आमचे मित्र सरचिटणीस काँग्रेसचे मई देसाई आलेले आहेत प्रश्न असा आहे की पालघर जिल्हा स्थापन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन आणि वर्धमान दिन मोठ्या थटामाटात उद्या संपन्न होणार आहे साजरा होणार आहे त्याबद्दल आम्ही चर्चा करणार आहेत का या चार वर्षामध्ये काय झालं आहे पालघर जिल्ह्याचा मई देसाई साहेब उद्या पालघर जिल्ह्याचा वर्धमान दिन आहे चार वर्ष पूर्ण होतात आणि पालघर जिल्ह्यामध्ये या चार वर्षामध्ये नवीन जिल्ह्यामध्ये काय विकास झालेला आहे याबद्दल आपण काय बोलणार सर्वप्रथम पालघर जिल्हा बनवण्याची संकल्पना ही काँग्रेस पक्षाची आहे काँग्रेस पक्षाने त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते आणि काँग्रेस पक्षाने ठरवलं का पालघर जिल्हा व्हावा आणि त्याने त्या पद्धतीने तो जिल्हा बनवला कारण ठाणे जिल्हा हा भरपूर लांब असल्यामुळे आणि इथली कामं तिथे सगळं ते काही होऊ नये ह्या हिशोबाने पालघर जिल्हा बनवल्या खरंच मी काँग्रेस सरकारचे म्हणजे काँग्रेस पक्षाचे आणि या सगळ्या विभागाचे जे लोकांनी ह्यासाठी प्रयत्न केले त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि विकासाच्या बाबतीत म्हणायचं तर चार वर्षात काँग्रेस पक्षाने जर हा जिल्हा बनवला आणि त्याच्यानंतर आमच्या सरकार गेल्यानंतर भाजपचं सरकार आलं तर भाजपचं सरकार म्हणजे एक थोटांड आहे भाजपचं सरकार नुसत्या मोठ्या मोठ्या गोष्टी करते म्हणजे एवढ्या मोठ्या गोष्टी करते का लोकं वेळी होत चाललेली आहे अच्छा अच्छा आणि समाजामध्ये एकदम खोटं बोलायचं रेटून बोलायचं ही त्यांची पद्धत आहे अच्छा एक 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 चा अच्छा म्हणजे विकास कुठलाच केला तर त्याने एकही विकास केला एकही मोठी योजना आणल्या पालघर जिल्ह्यामध्ये चार वर्षामध्ये समस्त जनतेसमोर ठेवावं आपल्या चॅनलच्या माध्यमातून ठेवावं त्यांनी पेपरच्या माध्यमातून कुठल्याही माध्यमातून त्यांनी ठेवावं आणि लोकांना सांगावं का मी हा पाचशे कोटीचा प्रोजेक्ट आणलेला आहे अच्छा अच्छा जे पण काय विकास झालेले आहेत जे पण काय प्रोजेक्ट आले आहेत ते सगळे काँग्रेस सरकारच्या काळात आलेले आहेत हे तर मी एकदम ठणकावून सांगेल बाकी कोणी काय केलं आहे ते मला माहीत नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्यांचं दाखवावं अरे पालघर जिल्ह्याला साहेब चार वर्ष पूर्ण होतात या चार वर्षामध्ये आज हे आरोग्याचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत वीजचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत जे मूलभूत गरजा आहेत ते लोकांना मिळाले आहेत का याबद्दल आपण त्याच्यासाठी तुम्ही तारांकित प्रश्न केलेले तेवढे सगळ्या गोष्टी प्रश्न तारांकित केलेले तर ह्या लोकांनी काय कामच केले काम केलेले म्हणून तुमच्यावर नोबत आली तर माझ्यावर नोबत की मला हे सतत मांडायला लागतात अच्छा 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 मी एक विचारेल साहेब की काँग्रेसच्या राज्यामध्ये ठाणे जिल्ह्याचा विभाजन म्हणून पालघर जिल्हा सेपरेट करण्यात आला कारण पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा घोषित करण्यात आला आदिवासींचा विकास व्हावा आणि आदिवासींचा जे विकास खुटलेला आहे ते पूर्ण व्हावा यासाठी काँग्रेसचा उद्देश होता का की जिल्हा विभक्त करायचा नाही नाही काँग्रेस पक्ष सतत ह्या सगळ्या समाजांच्या पाठीशी आहे अच्छा काँग्रेस पक्षाने कधीच कोणाबद्दल असं हे ठेवलेलं नाही म्हणजे वाईट भूमिका कुठली वाईट भूमिका नाही आदिवासी जिल्हा घोषित केला पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा पण आदिवासीचा विकास झालाय का बघा पेसा कायदा आणला प्रत्येक योजना आणण्याचा प्रयत्न झाला आहे काँग्रेस पक्षातून काँग्रेस पक्षातून पक्षा सगळं झालं आहे तुमच्या आपला दिसती आहे तुम्ही जेवण बनवला <laughs> काँग्रेस पक्षाने आणि भाजपाला वाढला बरोबर आणि भाजपाला आयता ताट भेटला म्हणून हा विकास कुठला आहे का शंभर टक्के शंभर टक्के त्यांचा मनमानी कारभार आहे ते जेव्हा ठरवणार मनमानी कारभार आहे माझ्या प्रश्नाकडे तुम्ही या काँग्रेसने जेवण बनवला त्यानं वाढला जेवण्यासाठी काँग्रेसची सत्ता गेली त्यांची सत्ता आली त्यांच्या हातात सोपून दिला सर्व करून पण चार वर्षात विकास केलाय का कुठेतरी काय दाखवाय काही नाही विकास झालेला काही काही विकास झालेला शंभर टक्के विकास झालेला नाही आहे बघा काँग्रेसच्या काळात त्या लोकांनी असं काय उचलून धरलं का बाबा हे फिलगुड आणलेलं पूर्वी एक वीस वर्षापूर्वी तुम्हाला माहिती असेल तसं ज्या लोकांनी दाखवलं अरे चारशे रुपयाचा सिलेंडर अरे चाळीस पंचेचाळीस रुपये लिटरचं पेट्रोल अरे मग आज भाजप सरकार आल्यानंतर शहाऐंशी रुपये लिटर पेट्रोल रोज त्यांचे भाव वाढतात आहेत तसंच त्यांचा चारशे रुपयाचा सिलेंडर सातशे रुपये म्हणजे लोकांचे दोन महिने पैसे वापरायचे आणि सबसिडी म्हणून तुम्हाला रिटर्न करायची आणि चांगल्या माणसाची सबसिडी पिलप होत नाही आणि गरीबाची सबसिडी पिलप होते हे काम त्या लोकांनी केलेलं आहे अच्छा अच्छा म्हणजे हे काम त्या लोकांनी केलेलं आहे हे संपूर्ण राज्याचा प्रॉब्लेम राज्याचा प्रॉब्लेम आहे आणि दुसरी गोष्ट साहेब काँग्रेस हे ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्यासाठी त्यावेळेचे आपले आदिवासी विकास मंत्री राजेंद्र गावित होते यांनीही त्यासाठी प्रयत्न केला होता बघा अभिमान होण्यासाठी पण आज ते तुमच्यामधून निघून गेले आणि भाजपामध्ये भाजपाचे भाजपा खासदार झाले तर त्याबद्दल काय बोललं होतं मी बघा का निघून गेले ते बघा आमच्याकडे होते काँग्रेस पक्षाच्या मुळे ते मोठे झालेले आहेत कुठलीही व्यक्ती स्वतः मोठी नसते संस्था मोठी करते बरोबर आहे हे सगळ्यात पहिली गोष्ट अच्छा येईल त्याला आम्ही आमच्या पद्धतीने आमचं काम चांगल्या पद्धतीने ठेवलं काँग्रेसची तत्व त्यांना पटत नव्हती काँग्रेसमध्ये त्यांना काय तेवढा इंटरेस्ट राहिला नसेल कदाचित सत्तेपासून दूर राहिले असतील म्हणून कदाचित त्यांना वाटलं असेल तर आता सहा काय होईना पण खासदार मिळवा खासदार झालं तर आयुष्यच चा। आमचं माझं स्वतःचं चांगलं चालेल ह्या हिशोबाने जर ते गेले असतील तर आपण त्यांना काय बोलू शकत अच्छा म्हणजे स्वतःसाठी ते भाजपामध्ये गेलेले आहेत विकास व्हावा शा, काँग्रेस शाब, पक्षाने चार वेळा आमदारकी दिली राज्यमंत्रीपद दिलं सा खाती दिली हे काँग्रेस पक्षाने केलेलं आहे बरोबर आहे आणि एवढा विश्वास जर काँग्रेस पक्षाने ठेवून जर माणूस दगा करून निघून जात असेल आणि काँग्रेस पक्षाने ठरवलेलं जर जात असेल त्याला आम्ही तर कोणाला थांबू शकत नाही बरोबर आहे पक्षाने भूमिका घेतलेली का बाबा जे जुने जाणकार लोक आहेत सगळ्यांशी चर्चा केली त्या हिशोबाने त्यांनी त्यांचं एक गोष्ट अशी आहे की काँग्रेस पक्षाचे गावित होते बरोबर गावितच्या काँग्रेस पक्ष म्हणून छाप होता या परिसरात आणि त्याने अचानक भाजपामध्ये गेले तर आताच्या निवडणुकीमध्ये जे त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये राहून जे कामं केले त्याचा बेनिफिट त्यांना झालाय का नाही खासदार म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेसमुळे गावित होते मुळे काँग्रेस नाही त्याचा बेनिफिट नाही खासदार का त्यांना ते मला सांगता येणार नाही त्यांनी कुठले प्रकार वापरले साम दाम दंड वेद ते मला सांगता येणार साम दंड ते वापरले पण ते काँग्रेस म्हणून त्यांची ओळख होती ना काँग्रेस म्हणून ओळख होती लोक त्यांना ओळखत होते ती मदत दिला लोकांनी काय सांगता येत नाही आपल्याला त्या विषयावर मी बोलू शकतो सांगता येत नाही ठीक आहे पण आता मी सांगतो आहे की पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा स्थापनेसाठी निर्मितीसाठी चार वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ह्या जिल्ह्यामध्ये पाहिजे तसा विकास झालेला मिळत नाही अजूनपर्यंत कार्यालय नाही अधिकाऱ्यांना कलेक्टरला बसण्यासाठी स्वतंत्र कार्यालयने भाडोचे इमारतीमध्ये अधिकारी बसून कामं करतात आणि आपल्याला हे जे पालकमंत्री भेटलेले आहेत ह्या जिल्ह्याच्या विकासासाठी त्या पालकमंत्री बद्दल काय बोलणार त्यांनी विकास केलाय का सर ते ज्या विक्रमगडला राहतात त्या रस्त्याची दुरावस्था तुम्ही पण जाणता अच्छा जर स्वतःच्याच घराचा रस्ता नसेल तर राज्याचा रस्ता काय सुधरवणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे अच्छा जर विकासच जर करायचा असता तर त्याने प्रत्येक महिन्याला आढावा मीटिंग घेतली असतं सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं असतं अरे बाबा काय प्रॉब्लेम आहे आदिवासी विकास मंत्र्यांना केंद्र सरकारचा सगळ्यात मोठा फंड येतो आहे जर एवढा मोठा फंड येतो त्याचं नियोजन काय केलेलं आहे अच्छा म्हणजे कोणत्याही प्रकारे पालकमंत्र्यांनी आणि आदिवासी मंत्र्यांनी नियोजन केलेलं मिळत नाही म्हणून चार वर्षात ह्या पालघर जिल्ह्याचा विकास खुटलेला आहे आज आम्ही पालघर जिल्ह्याचे उद्या वर्धमान दिन साजरा होणार आहेत आणि आज आम्ही मई देसाई साहेबांबरोबर चर्चा केलेली आहे त्यांनी इथे आपल्याला वेळ दिली त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो आहे तुम्ही पहा विकास समाचार